त्यामुळे आता संसारामध्ये कुठेच यज्ञ होत नव्हता. आता भगवान शिव शिवाय यज्ञ करेल कोण? कोणीच यज्ञ करायचा नाही. सर्वे भाग बघायला लागले की हा यज्ञ करेल तो यज्ञ करेल, पण यज्ञ कोणीच करायचा नाही. आणि भगवान शिवच्या ईर्ष्यामुळे वेदसाठी दक्ष प्रजापती यांनी स्वतः पुन्हा यज्ञाचं, हरिद्वार जवळ कणखर शहर आहे तिथं त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं. आयोजन आमंत्रण पत्रिकांमध्ये सर्व देवी देवतांना आमंत्रण त्या यज्ञामध्ये दिलं. फक्त एक शिव आणि स्वतःची मुली सती त्या दोनला तिथे आमंत्रण दिलं नाही. आणि आता तुमच्या घरी आता लग्नाचे हे चालू आहे सीझन, तर तुम्ही सगळे नोंद देता काय नोंद ठेवता? कृपया आहेर आणू नये. त्याचप्रमाणे दक्ष प्रजापती यांनी आमंत्रण पत्रिकामध्ये नोंद दिली की सर्वांनी यज्ञामध्ये तरी यायचं, परंतु तुमचा जो विमान आहे भले तुम्हाला 3 किलोमीटरचा फेरा पडो, परंतु तुमचं विमान हे कैलास पर्वतावरून जायचं, पेट्रोलचं भाडं तुम्हाला भेटून जाईल. दक्ष प्रजापती यांनी तर आमंत्रण पत्रिकामध्ये नोंद दिली. आणि एक दिवस तर माता सती भगवान शिव दोघं ब्रह्मचर्यामध्ये मग्न आहे आणि वरतून कैलास पर्वतावरून भर भर विमान निघायला लागले. माता सती म्हणाले की अरे हे विमान कशाचे? तेव्हा भगवान शिव म्हणाले की देवी तुमच्या पिताने यज्ञाचं आयोजन केलं, त्याच्यामध्ये सगळे देवी देव विमान घेऊन स्वतःच्या स्थानातून तुमच्या पिताच्या घरी जायला निघाले. ईर्ष्यामुळे आपलं तसं राहतो बघ. आता कोणाच्या मुळे जर आपल्याला कोणाप्रती ईर्षा झाली तर त्याच्या घरासमोरून जर आपण निघाल तर आपण कसं होता? होकारा काका त्याला नोंद देता की मी तुझ्या घरासमोरून कसा झाला. त्याचप्रमाणे सगळे देवी देव जाणून बुजून कैलास पर्वतावरून स्वतःचे प्लेन काढायला लागले. आणि सती माताला झालं की अरे माझ्या पिताच्या इथे यज्ञ आहे आणि आपण गेला तर म्हणून त्याला सांगण्यात आपण पण यज्ञामध्ये जाऊ. भगवान शिव म्हणाले की पण देवी आपल्याला आमंत्रण नाही आहे. सती माता म्हणाल्या की अरे पिता गुरु आणि मित्र तिथे. परंतु भगवान शिव स्वतःच्या सतीचा वियोग सहन करू शकता. शरीर त्यांचं बळलेलं जे शरीर होतं ते हातामध्ये घेऊन विचरण करू लागले. संपूर्ण संसारामध्ये ते विचरण करत होते. आता भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू हे 3 तत्व असे आहे की संपूर्ण जग त्याच्या माध्यमातून संचालित होत असतात. आता भगवान शिव हे तर माता सतीच्या वियोगामध्ये खिन्न झाले. संपूर्ण संसाराचे जे चालना होती ते हलक होत झाले. सगळे देवी देव प्रार्थना करू लागले भगवान ब्रह्माजीला. ब्रह्माजी म्हणाले की हे आमचं काम नाही, विष्णू जवळ जा. आणि तेव्हा विष्णू भगवान त्यांनी स्वतः चक्रच्या माध्यमातून सतीमाताच्या पडलेला जो शरीर होत त्याचे 108 तुकडे करून ते संपूर्ण तुकडे संपूर्ण भारतवर्षामध्ये इकडे तिकडे पडले. आणि भगवान शिव त्यांना प्रार्थना केली की तुम्ही दक्षचा जो यज्ञ आहे तो अधुरा राहिला आहे, अपुरा आहे, तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करून तो यज्ञ पूर्ण करा. आणि तेव्हा दक्ष प्रजापती भगवान शिव त्यांचं नाव एक आहे आशू तोष, म्हणजे आशू म्हणजे लवकरात लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होणारे, असे आशुतोष भगवान ते जे काही प्रकार झाला होता तो सर्व विसरून पुन्हा दक्ष प्रजापती जवळ आले. बोकड्याचं तोंड त्याच्या गळ्यावर पेट केलं, पुन्हा जीवनदान दिलं आणि तो यज्ञ तिथे त्यांनी पूर्ण केलं. असे भगवान शिव त्यांचा महिमा तो तर अद्भुत आहे. जे गुणांचा भंडार आहे त्याच्या गुणांच्या माध्यमातून आपण पण आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे गुण ग्रहण करू, त्याच्या माध्यमातून आपलं जीवन पण सुगंधित बनेल. अशी आजच्या शिवरात्रीच्या दिवशी भगवान स्वामीनारायण भगवान भोलेनाथ यांच्या चरणी प्रार्थना. अस्तु, जय स्वामीनारायण.
जय स्वामीनारायण. मित्रहो आपण सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहोत. भगवान शिव यांचं महात्म्य परंतु ज्या शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दासजी यांनी आपल्या प्रवचनामध्ये अतिशय सुंदर रित्या त्यांनी शिवजीचा महिमा आपल्याला समजून सांगितला. कशाही प्रकारचा प्रसंग असो आपल्याला क्रोध येता कामा नये, शिवजी प्रमाणे आपण शांत असलं पाहिजे असा संदेश त्यांनी प्रवचनामधून दिलेला आहे. मित्र आजचा प्रवचनाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. महाशिवरात्र ही ज्याची सुरुवात आज संध्याकाळी 4 वाजेपासून सुरुवात झाली. महाशिवरात्रीचा पर्व काळ आज संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू झाला आणि तो पर्व काळ उद्याच्या दिवशी 5 वाजेपर्यंत असणार आहे. एवढ्या कालावधीमध्ये शिवजींचं पूजन करून आपल्याला जेवढं पुण्य आपल्या पदरात पाडून घेता येईल तेवढं आपण पाडून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे शिवरात्र ही सर्वांनी जागून काढायची असते. शिवरात्रीच्या दिवशी झोपेमध्ये आपण आपला वेळ वाया घालवायचा नसतो. तुम्ही काही काही शिवभक्त जर असे पाहाल की आता ते पूजेला बसले की सकाळच्या 5 वाजेपर्यंत हा संपूर्ण पर्व काळामध्ये ते केवळ शिवजींचं ध्यान करत असतात. त्यातले काही तास आपल्या वाट्यावर आलेले आहेत. आपण थोड्याच वेळामध्ये प्रथमतः जे कृत लिंग इथे तयार झालेलं आहे, कृत म्हणजे तूप, तुपाचं शिवलिंग दरवर्षी आपल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये इथे आपण तयार करतो. तर या प्रसंगी इथे परमपूज्य शास्त्री स्वामी धरण किशोरदासजी, परमपूज्य शास्त्री स्वामी अनंत प्रकाशदासजी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर जे कृतलिंग तयार केलेलं आहे त्याचं पूजन करून त्या लिंगाला पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर आदरणीय बाबा जोशी आपल्या सर्वांकडून शिव रात्रीच्या निमित्तानं आपल्याकडून जे पूजन करून घेतील त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. तर सुरुवातीला परमपूज्य शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी व परमपूज्य शास्त्री स्वामी अनंत प्रकाशदासजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर जे शिवलिंग आहे त्याचं पूजन. आपण सोबत आणलेल्या कामामध्ये
किंवा ताटामध्ये सोडून द्यायचं. हातावरून सोडायचं पाणी. हस्तवर प्रक्षालन, हात तोडायचे. धर्मसिंधू, गैरसिंधू हे जे महान ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये
سيقول لك أنا أقول 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 धर्म ग्रंथ निर्मिती सिद्धीचे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं त्याचा हा प्रायचित संकल्प त्याच्यासाठी उजव्या हातामध्ये थोडं पाणी घेतलं त्यामध्ये थोडे अक्षर अर्पण करायचा पत्नीने हाताला हात लावायचा ओम तुझे विनुदावान नक्षत्र विष्णुमयवती योगचकारणं सर्व सर्व विष्णुमयं जगद आत्मपुरुष चारित वर्तमान विग्रह गुण विशेषण विशेषत्याम आत्म शुभ गुण तिथं प्रत्येकाने आपल्या गोत्राचा आणि नावाचा उच्चार करायचा गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि आपलं नाव घ्यायचं माझ्या मागे म्हणायचं मम जन्म प्रभूती आद्यगेन यावत ज्ञात अज्ञात कामात काम शत्रु अशत्रु पृष्ट अस्पृष्ट भुक्त أبوكتو بيتو أبيتو جوشو أجوشو أتو باتك أبو باتك غوهو لغو باتك سنكري كرن كاتري كرن مليني كرن جاتو بروش كرن كايتو واجيتو مانسيتو سانسرگيتو پروكيرن باتك آنا مدري संभावित समस्त पापानां समस्त पाप क्षयार्थ रस विक्रय पशु विक्रय गो विक्रय एवस्व अपहरण राजस्व अपहरण विप्र स्वहरण ब्राह्मण निंदा गुरु निंदा वेदशास्त्र निंदा कर निंदा मातृपितृ तिरस्कार स्त्री पुरुष प्रीति भेदन कुट साक्षित्व गर्भपातन ब्रह्मद्रोह गुरुद्रोह मातृपितृद्रोह परद्रोह आत्मस्तुति दुर्गम संसर्ग स्वग्राम त्याग गोत्र त्याग कुल त्याग समस्त पाप क्षयार्थ